ओके, आपण आज युनिट नंबर 6 फ्रॉम सी प्रोग्रॅमिंग लँग्वेज आपण स्टार्ट करतोय. देर आर टोटल 6 युनिट्स इन आवर सिलॅबस. वी ऑलरेडी कम्प्लिटेड आवर 1 to 5th युनिट, राईट? फर्स्ट 5th युनिट्स आर कम्प्लिटेड. नाव इन दिस लेक्चर वी विल स्टार्ट आवर युनिट नंबर 6, दॅट इज पॉइंटर. ओके, ऑलरेडी आपण प्रॅक्टिकलमध्ये बघितलंय की पॉइंटर म्हणजे काय. काल पॉइंटर इज अ व्हेरिएबल विच कॅन होल्ड ॲड्रेस ऑफ अनादर व्हेरिएबल. टोटल वेटेज फॉर दिस युनिट इज 12 मार्क्स. तर किती मार्कांना वेटेज आहे याचं? 12 मार्क्सचे क्वेश्चन या युनिटवर येऊ शकतात. सो दिस इज द सिलेबस कंटेंट्स. टुडे वी विल सी कन्सेप्ट ऑफ पॉइंटर, दॅट इज हाऊ टू डिक्लेअर पॉइंटर, इनिशियलाइज पॉइंटर, ॲक्सेसिंग पॉइंटर अँड पॉइंटर अरिथमॅटिक ऑप्शन. 2 पॉइंट्स आपण आज पाहणार आहोत. ओके, सो बेसिकली व्हॉट इज द मीनिंग ऑफ पॉइंटर? पॉइंटर्स डेफिनेशन. पॉइंटर इज अ व्हेरिएबल विच स्टोअर्स ॲड्रेस ऑफ अनादर व्हेरिएबल. पॉइंटर काय आहे? असा व्हेरिएबल आहे की तो काय करतोय की दुसऱ्या एखाद्या व्हेरिएबलचा ॲड्रेस म्हणजेच मेमरी ॲड्रेस स्टोअर करतो. आता कम्प्युटर म्हटलं की मेमरी आली, बरोबर? मग सपोज आपण जे व्हेरिएबल डिक्लेअर करतो, सपोज हियर आय डिक्लेअर इंटीजर ए इज इंटीजर ए इज इक्वल टू 10, मीन्स वॉट? कॉमा बी इज इक्वल टू 20, मीन्स वॉट? इनसाइड कम्प्युटर्स मेमरी कम्प्युटर डिक्लेअर टू डिफरंट मेमरी लोकेशन्स विच आर फ्री. ते लोकेशन कसे पाहिजेत? फ्री. मग त्याला तो नाव देऊन टाकणार आहे ए आणि बी. बट इंटरनली कम्प्युटरच्या मेमरी लोकेशनला, प्रत्येक लोकेशनला एक ऍड्रेस असतो. सपोज याचा असेल 1000, याचा असेल 1004. ओके, हा झाला मेमरी ऍड्रेस. आणि त्यामध्ये व्हॅल्यूज काय असाइन केलेले आहेत? सो 10 अँड 20. म्हणजे एका व्हेरिएबलशी रिलेटेड किती गोष्टी आहेत? पहिला आहे मेमरी ऍड्रेस, राईट? ऍड्रेस. दुसरा आहे त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू, राईट? व्हॅल्यू. आणि थर्ड आहे व्हेरिएबल नेम. तर या 3 गोष्टी एकाच व्हेरिएबलशी रिलेटेड आहे. तसंच बी साठी आहे, बीचा ॲड्रेस वेगळा आहे, बीची व्हॅल्यू आणि नेम ऑफ व्हेरिएबल इज बी. तर आपल्याला काम करायचं या युनिटमध्ये या मेमरी ॲड्रेसवर 1000 1004. तर हा जो व्हेरिएबल ए डिक्लेअर केलेला आहे त्याचा मला मेमरी ॲड्रेस स्टोअर करायचा आहे दुसऱ्या एका व्हेरिएबलमध्ये. ओके, तर त्याच्यासाठी आपण यूज करणार पॉइंटर. म्हणजे पॉइंटर काय करतो की एखाद्या व्हेरिएबलचा ऍड्रेस त्याच्या स्वतःमध्ये तो स्टोअर करतो. पॉइंटर पण हा काय आहे? व्हेरिएबल आहे. त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, पण ती व्हॅल्यू कशी पाहिजे? ऍड्रेस पाहिजे, मेमरी लोकेशनचा ऍड्रेस पाहिजे. जसे की ए मध्ये 10 व्हॅल्यू 20 व्हॅल्यू, तशी आपण पॉइंटरला देऊ शकत नाही. आपण पॉइंटरला काय देणार? त्या एचा ऍड्रेस किंवा बीचा ऍड्रेस. ओके, तर हे झालं पॉइंटरशी रिलेटेड. मीन्स वॉट? पॉइंटर इज अ व्हेरिएबल विच कॅन स्टोअर्ड ऍड्रेस ऑफ अनादर व्हेरिएबल. दिस इज द डेफिनेशन ऑफ पॉइंटर. ओके, पॉइंटरची ही डेफिनेशन आहे. आता मग एक्झाम्पल त्यांनी दिले, इंटीजर आय इज इक्वल टू 5. आता जे मी सांगितलं तेच एक्झाम्पल दिले, इंटीजर आय इज इक्वल टू 5. म्हणजे काय? मेमरी लोकेशन मध्ये एक आय नावाचा व्हेरिएबल तयार झालाय, त्याची व्हॅल्यू गेली आहे 5 आणि त्याचा मेमरी ऍड्रेस आहे 1000. तर या 3 गोष्टी असतात. तर 1000 काय? मेमरी ऍड्रेस ऑफ आय, राईट? 5 काय आहे? व्हॅल्यू ऑफ आय. आणि आय काय आहे? नेम त्या व्हेरिएबलचं जे आपण मेमरी लोकेशनला दिलेलं आहे. तर हे झालं मेमरी रिप्रेझेंटेशन त्या व्हेरिएबलचं. ओके, दिस इज मेमरी रिप्रेझेंटेशन ऑफ दॅट व्हेरिएबल. देन वी वॉन्ट टू स्टोअर ऍड्रेस ऑफ आय. ओके, मला काय करायचं आहे? या आयचा जो ऍड्रेस आहे दिस इज 1000, राईट? मेमरी ऍड्रेस ऑफ आय इज 1000 अँड आय वॉन्ट टू स्टोअर दिस आय इन टू अनदर व्हेरिएबल. सो वी कॅन यूज पॉइंटर टू स्टोअर ऍड्रेस ऑफ आय. सो हाऊ टू डिक्लेअर पॉइंटर हियर? What is the data type of your I variable? That is integer, right? Integer.
सो माई पॉइंटर वेरिएबल्स डेटा टाइप इज ऑल्सो इंटीजर. सो इंटीजर मी त्याला डेटा टाइप दिलाय, आणि पॉइंटरच्या नेमच्या अगोदर काय मेन्शन करायचं, स्टार म्हणजेच अस्टेरिस्क अँड देन युअर पॉइंटर नेम. ओके, मग मेमरी मध्ये एक पॉइंटर व्हेरिएबल तयार झाला, त्याला नाव काय दिलंय, के. त्याचा पण ऍड्रेस वेगळा असणार आहे, सपोज याचा ऍड्रेस असेल 1006. आता याच्यामध्ये काय स्टोअर करायचंय, तर आपण इथे सांगितले के इज इक्वल टू एम परसेंट आय म्हणजे काय, ऍड्रेस ऑफ आय व्हेरिएबल. मग ऍड्रेस ऑफ आय व्हेरिएबल किती आहे, 1000. सो हियर इनसाइड के आपण काय स्टोअर करणार आहोत, के मध्ये आय व्हेरिएबलचा ऍड्रेस, दॅट इज 1000. सो नाव के कॅन पॉइंट टू दी आय व्हेरिएबल. ओके, तर या दोघांमध्ये कनेक्शन तयार होईल, म्हणजेच काय, के आता पॉइंट करू शकतो आय व्हेरिएबलला. ओके, तर हेच इथे सांगितले पॉइंटर मध्ये. बघा इथे आय व्हेरिएबल क्रिएट केलेला आहे, त्यानंतर आयचा मेमरी ऍड्रेस दिलेला आहे 1000. के व्हेरिएबल क्रिएट केलाय, के मध्ये काय स्टोअर झालंय, आय व्हेरिएबलचा ऍड्रेस. पण के चा ऍड्रेस पण वेगळा असणार आहे, कारण प्रत्येक मेमरी लोकेशनचा ऍड्रेस वेगळा असतो. मग काय, के कंटेन्स ऍड्रेस ऑफ आय, सो के इज ए पॉइंटर. सो ही आहे पॉइंटरची कन्सेप्ट. आता मग ऍडव्हान्टेजेस ऑफ पॉइंटर काय काय आहेत, ऍडव्हान्टेजेस ऑर नीड ऑफ पॉइंटर. फर्स्ट वन इज पॉइंटर रिड्यूस लेंथ अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ ए प्रोग्राम. ओके, डायरेक्ट तुम्ही काय करता, पॉइंटर मध्ये एखाद्या व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर करता, म्हणजे हे डायरेक्ट फास्ट ऍक्सेस होतं. येते लक्षात, जर आपण मेमरी टू मेमरी ऍक्सेस करत असू तर ते फास्ट ऍक्सेस होतं, डायरेक्ट आपण पर्टिक्युलर मेमरी लोकेशनला जातो आणि ऍक्सेस करतो. सो पॉइंटर रिड्यूस लेंथ अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ युअर प्रोग्राम. सेकंड इज इट इन्क्रीज द एक्झिक्युशन स्पीड. बघा, सपोज मी इथे डिक्लेअर केला, ओके, इथे मी डिक्लेअर केला इंटीजर आय इज इक्वल टू 10, आणि इथे म्हटलंय इंटीजर बी, अँड बी ला व्हॅल्यू दिली जी आय व्हेरिएबलची आहे. ओके, तसंच दुसरा कोड मी लिहिलेला आहे. ओके, सेकंड कोड लिहितोय मी, तसंच मी दुसऱ्या कोडमध्ये लिहिले इंटीजर आय इज इक्वल टू 10 इंटीजर बी. ओके, आणि मी एक अजून एक व्हेरिएबल तयार केला इंटीजर के नावाचा, आणि के मध्ये काय केले मी, ऍड्रेस ऑफ ए. ओके, ऍड्रेस ऑफ ए स्टोअर केलेला आहे. आता मग मला इथे आय ऍक्सेस करायचा आहे, तर काय होणार आहे, कम्प्युटर पहिल्यांदा या कोडसाठी, कोड 1 साठी, इथे आय व्हेरिएबल तयार झालेला आहे, त्याची व्हॅल्यू गेली 10. कम्प्युटर काय चेक करणार की मेमरी लोकेशनचं नेम काय आहे आय, मग तो सर्च करणार कोणत्या मेमरी लोकेशनचं नेम आय आहे, त्या ऍड्रेसवर जाईल आणि ती व्हॅल्यू ऍक्सेस करेल. पण इथे काय, सपोज मी के थ्रू ए ची व्हॅल्यू ऍक्सेस करतोय, म्हणजे व्हॅल्यू ऍक्सेस करण्यासाठी आपण काय लावतो पुढे, व्हॅल्यू ऑफ ऑपरेटर म्हणजेच स्टार ऑपरेटर. मग याचं मिनिंग काय, के मध्ये आहे ऍड्रेस ए चा, डायरेक्ट त्याला ऍड्रेस मिळणार आहे आणि तो त्या आय च्या ऍड्रेसवर डायरेक्टली जाणार आहे आणि त्याला व्हॅल्यू मिळणार आहे. तर याच्या अकॉर्डिंग या पॉइंटरचा जर यूज केला तर हा स्पीड काय करतो, इन्क्रीज करतो, म्हणजे डायरेक्ट आपल्याकडे मेमरी ऍड्रेस अवेलेबल आहे. सो दिस इज द ऍडव्हान्टेजेस ऑफ पॉइंटर, इट इन्क्रीजेस दी एक्झिक्युशन स्पीड ऑफ युअर प्रोग्राम. ओके, नेक्स्ट इट सेव्ज मेमरी. वी कॅन ऍक्सेस व्हेरिएबल विच इज डिफाइन आउटसाइड द फंक्शन बाय युझिंग पॉइंटर. आपण कॉल बाय रेफरन्स मध्ये बघितले की आपण डायरेक्टली ऍड्रेस पास करतोय, म्हणजे काय, डायरेक्ट ऍड्रेस पास होतो आणि त्याची व्हॅल्यू आपण ऍक्सेस करू शकतो स्टार यूज करतो. सो वी कॅन ऍक्सेस व्हेरिएबल बाय युझिंग पॉइंटर. देन नेक्स्ट इज इट सपोर्ट्स डायनेमिक मेमरी मॅनेजमेंट. डायनेमिक मेमरी मॅनेजमेंट म्हणजे काय, तुम्हाला नेक्स्ट सेमिस्टरला लिंक लिस्ट, ओके, लिंक लिस्ट, स्टॅक, क्यू, देन ट्री, ग्राफ, हे वेगवेगळे डेटा स्ट्रक्चर्स आहेत, तर याच्यासाठी आपण यूज करतो पॉइंटर. का,
कारण की हे डेटा स्ट्रक्चर काय करत आहेत की यांची जी साईज आहे ती प्री डिफाइन नसते, ती आपण काय करतो एक्झिक्युशन जसं होईल त्या प्रमाणात त्याची साईज वाढते. म्हणजे लिंक लिस्ट मध्ये मी काय केलं, दोन व्हॅल्यू एंटर केलेल्या आहेत. आता लिंक लिस्टची साईज काय झाली, दोन. ज्यावेळी मी परत प्रोग्राम रन केला आणि आता लिंक लिस्ट मध्ये चार व्हॅल्यूज एंटर केल्या, लिंक लिस्टची साईज किती झाली, चार. म्हणजे हे डायनेमिक, म्हणजे ज्यावेळेस प्रोग्राम एक्झिक्यूट होतो त्यावेळी मी त्याला मेमरी असाइन करतो. तसंच ॲरे मध्ये होतं का, नाही. ॲरेला आपण सांगतो की त्याची साईज किती आहे, डिक्लेअर करतानाच आपण ॲरेला साईज देतो बरोबर, इंटीजर ए ऑफ 5. मग या ॲरे मध्ये 5 एलिमेंट स्टोअर्ड होतील किंवा लेस दॅन 5 एलिमेंट स्टोअर्ड होतील, म्हणजे 1, 2, 3, 4, 5 और 0, राईट. पण तसं लिंक लिस्ट मध्ये नाहीये. परत मी प्रोग्राम रन केला, 100 एलिमेंट ऍड केले तरी सुद्धा ते होतील. हे का शक्य झाले, पॉइंटर मुळे शक्य झाले. पॉइंटर काय करतो, रन टाइम मेमरी ॲलोकेट करत असतो, ओके, त्या लिंक लिस्टला. सो इट इज दी मेन ॲडव्हान्टेज ऑफ पॉइंटर, डायनॅमिक मेमरी मॅनेजमेंट. अगेन डिलीट करायचंय, मी पॉइंटरचा यूज करून पर्टिक्युलर लोकेशन डायरेक्ट डिलीट करू शकतो. तर तुम्हाला हे डिटेलमध्ये आहे नेक्स्ट सेमिस्टरला. देन पॉइंटर्स आर मोर इफिशियंट इन हँडलिंग डेटा टेबल्स. द यूज ऑफ पॉइंटर ॲरे ऑफ कॅरेक्टर स्ट्रिंग्स रिझल्ट इन सेव्हिंग द डेटा स्टोरेज स्पेस इन मेमरी. जर पॉइंटरचा यूज केला तर स्ट्रिंगसाठी पण, म्हणजे ॲरे असेल किंवा स्ट्रिंग असेल, या सगळ्यांमध्ये ॲरे यूज होतो, लिंक लिस्ट, स्टॅक, क्यू, ट्री, ग्राफ मध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी, ओके. तर इथे काय, पॉइंटरचा यूज केल्यामुळे मेमरी सुद्धा सेव्ह होते, हा पॉइंटरचा ॲडव्हान्टेज आहे, ओके. दिस इज दी ॲडव्हान्टेज ऑफ पॉइंटर. आता पॉइंटर डिक्लेरेशन कसं करायचं, हाऊ टू डिक्लेअर पॉइंटर, ओके, हाऊ टू डिक्लेअर ए पॉइंटर. मग मला पॉइंटर यूज करायचा आहे माझ्या प्रोग्राम मध्ये, तर मी तो कसा डिक्लेअर करणार, तर त्याच्यासाठी सिंटॅक्स दिलेला आहे. तर काय, पहिल्यांदा मेन्शन करा डेटा टाइप, नंतर स्टार अँड देन पॉइंटर नेम. मग इथे एक्झाम्पल दिले इंटीजर स्टार पी, तर हा पी हा पॉइंटर आहे, त्याच्यामध्ये ऍड्रेस कुणाचा स्टोअर होईल, जो व्हेरिएबल इंटीजर टाइपचा डिक्लेअर केलेला असेल त्या व्हेरिएबलचा. येते लक्षात, डेटा टाइप स्पेसिफाइज द टाइप ऑफ पॉइंटर, इट कॅन बी इंटीजर, फ्लोट, कॅरेक्टर, एक्सेट्रा. दिस टाइप ऑफ स्पेसिफाइज द टाइप ऑफ व्हेरिएबल हुज ऍड्रेस दिस पॉइंटर कॅन स्टोअर. स्टार इंडिकेट्स दॅट इट इज अ पॉइंटर डिक्लेरेशन. तर कंपाइलरला समजणार की हे काय पॉइंटर आहे. पॉइंटर नेम म्हणजे काय, हे युजरला द्यायचं, इंडिकेट्स द नेम ऑफ पॉइंटर. आता बघा एक्झाम्पल मध्ये, सपोज ओके, एक्झाम्पल हियर मी एक इंटीजर व्हेरिएबल तयार केला, इंटीजर ए इज इक्वल टू 10. दुसरा व्हेरिएबल तयार केला फ्लोट बी इज इक्वल टू 3.4. तिसरा व्हेरिएबल तयार केला कॅर कॅर के इज इक्वल टू झेड, म्हणजे के मध्ये व्हॅल्यू काय आहे, झेड आहे. मग आता यांच्यासाठी मला पॉइंटर डिक्लेअर करायचा, म्हणजे ए चा ऍड्रेस, बी चा ऍड्रेस आणि के चा ऍड्रेस स्टोअर करण्यासाठी पॉइंटर डिक्लेअर करायचा आहे. मग कसा करणार, तुमच्या व्हेरिएबलचा जो डेटा टाइप असेल तोच तुमच्या पॉइंटरचा डेटा टाइप असेल. म्हणजे इंटीजर ए साठी मी इंटीजर पॉइंटर तयार करणार, इंटीजर स्टार पी, ओके. आणि त्यामध्ये नंतर काय करणार, पी इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ आय, म्हणजे त्याच्यामध्ये मी आयचा ऍड्रेस स्टोअर करेल, ओके. तसंच मला फ्लोटचा करायचा असेल तर मी दुसरा पॉइंटर डिक्लेअर करेल, फ्लोट स्टार एम, म्हणजे हा फ्लोट व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर करायला. आणि नंतर मी लिहील एम इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ बी, म्हणजे बीचा ऍड्रेस एम मध्ये स्टोअर होईल. त्यानंतर मला कॅरेक्टरसाठी पॉइंटर तयार करायचा आहे, ओके. सो मी काय करेल, अगोदर त्याचा आणि त्याचा डेटा टाइप सेम असणार आहे, कॅर स्टार एन आणि एन इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ के, म्हणजे काय होईल, हा कॅरेक्टर पॉइंटर तयार होईल. म्हणजे काय लक्षात येत आहे, तुमच्या व्हेरिएबलचा डेटा टाईप पॉइंटरचा डेटा टाईप सेम असायला पाहिजे. येते लक्षात, व्हेरिएबलचा डेटा टाईप पॉइंटरचा डेटा टाईप
सेम असायला पाहिजे, राईट? कॅर अँड कॅर, पहिली गोष्ट पॉइंटर तयार करताना. त्यानंतर स्टार यूज करायचा आहे, म्हणजे कंपाइलरला समजेल की हा पॉइंटर आहे. इथे केलाय का स्टार यूज व्हेरिएबलच्या पुढे? नाही, म्हणजे हे व्हेरिएबल्स आहेत, त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर्ड होणार. बट स्टार केले म्हणजे याच्यामध्ये ऍड्रेस स्टोअर करा. आणि नेक्स्ट लिहायचे, ज्या व्हेरिएबलचा ऍड्रेस तुम्हाला स्टोअर करायचा आहे तो कोड लिहायचा आहे. म्हणजे पी मध्ये ऍड्रेस ऑफ आय स्टोअर होईल, एम मध्ये ऍड्रेस ऑफ बी स्टोअर होईल, आणि एन मध्ये ऍड्रेस ऑफ के स्टोअर होईल. ओके, सो इथे तेच एक्झाम्पल दिलेले आहेत. इंटीजर स्टार पी, पी कॅन स्टोअर ऍड्रेस ऑफ इंटीजर व्हेरिएबल. फ्लोट स्टार के, के कॅन स्टोअर ऍड्रेस ऑफ फ्लोट व्हेरिएबल. ओके, नंतर पॉइंटर मध्ये ऍड्रेस कसा स्टोअर करायचा? स्टोअर ऍड्रेस टू पॉइंटर. आफ्टर डिक्लेरेशन ऑफ ए पॉइंटर वी नीड्स टू स्टोअर ऍड्रेस ऑफ रिक्वायर्ड व्हेरिएबल इन टू इट. पॉइंटर मी डिक्लेअर केला इंटीजर स्टार पी, पॉइंटर डिक्लेअर झालाय, पण त्याच्यामध्ये कुणाचा ऍड्रेस स्टोअर करायचा सांगितलंय का मी अजून? नो. मग त्याच्यासाठी ऍड्रेस करण्यासाठी ऍड्रेस व्हेरी ऑफ व्हेरिएबल आपल्याला ऑपरेटर यूज करावं लागेल, एम्परसेंट. ओके, मग इथे बघा, आय डिक्लेअर केलाय, के पॉइंटर डिक्लेअर केलाय, आणि काय सांगितलंय? आय व्हेरिएबलचा ऍड्रेस कुठे स्टोअर करा? के पॉइंटर मध्ये. इथे इथे तर इथे तुम्हाला हे स्टेटमेंट लिहायचं आहे, के इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ आय. नेक्स्ट पॉइंट, हाऊ टू ऍक्सेस पॉइंटर. मी काय केलंय, एक आय व्हेरिएबल डिक्लेअर केला, ओके, इंटीजर आय व्हेरिएबल डिक्लेअर केला 10, इंटीजर पॉइंटर डिक्लेअर केला स्टार पी ने, आणि पी मध्ये कुणाचा ऍड्रेस स्टोअर केला? मी आयचा ऍड्रेस स्टोअर केला. या पॉइंट पर्यंत शिकलो. आता मला पॉइंटरचा यूज करून, पॉइंटरचा यूज करून मला 10 ऍक्सेस करायचा आहे. आय ची व्हॅल्यू, ती कुणाची व्हॅल्यू आहे? आय व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे, राईट? मग ती कशी करायची ऍक्सेस? तर त्याच्यासाठी यूज करायचा आहे स्टार, अगेन स्टार पी. हा काय सांगतो? व्हॅल्यू ऑफ द ऍड्रेस स्टोअर्ड इन साइड पी. पी मध्ये ऍड्रेस कुणाचा आहे? मग हा स्टार काय सांगणार कंपाइलरला? कि पी मध्ये ज्या व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर्ड आहे, कोण आहे? आय आहे. त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू म्हणजे 10. म्हणजे ह्याचं आन्सर काय येणार आहे? 10 येणार आहे. ओके, स्टार पी मी प्रिंट टाइप मध्ये यूज केला तर त्याचा आन्सर काय येणार आहे? 10 येणार आहे. पण इन्स्टेड ऑफ फक्त पी केले, पी इज इक्वल टू, ओके, आय डिक्लेअर झाला. कुणाचं तरी माइक चालू येते, बंद करा. आय इज इक्वल टू 10, पी डिक्लेअर केलाय, पी मध्ये ऍड्रेस आहे आयचा. सपोज आयचा ऍड्रेस असेल 5001, म्हणजे इथे काय असणार आहे? 5001. नुसताच पी प्रिंट प्रिंट केलाय, पी ची व्हॅल्यू काय असणार आहे? 5001. आणि स्टार पी यूज केलाय तर काय व्हॅल्यू असणार आहे? या ऍड्रेसवर जी व्हॅल्यू आहे ती म्हणजे काय? 10. आडण्यासारखं वागू नका. अडाणी माणूस पण मोबाईल चांगला यूज करतो, तर आपलं आपण तर शिकलेलो आहोत, 10वी पास झालेलो आहोत विदाउट कॉपी करून. तर त्या पद्धतीने आपण पॉइंटर ऍक्सेस करू शकतो. वी कॅन यूज स्टार फॉर ऍक्सेसिंग व्हॅल्यूज ऑफ पॉइंटर. स्टार कॅन कॉल्ड ऍज व्हॅल्यू ऑफ, त्याला काय म्हणायचंय? व्हॅल्यू ऑफ, रीड करताना. आणि टाइप करताना काय टाइप करायचंय? स्टार, जो आपण मल्टिप्लिकेशन साठी वापरतो. ओके, मग व्हॅल्यू ऑफ पॉइंटर नेम, त्या पॉइंटरचं नाव. हे बघा, आय डिक्लेअर केलेलं आहे, एक पॉइंटर डिक्लेअर केलेला आहे एकाच लाईनवर. ओके, व्हॅल्यू ऑफ आय किती दिली आहे? 3. के मध्ये काय स्टोअर केलंय? आयचा ऍड्रेस. आता मला के चा यूज करून, पॉइंटरचा यूज करून आय ची व्हॅल्यू म्हणजे 3 प्रिंट करायची. मग प्रिंट मध्ये स्टेटमेंट काय लिहिलंय? व्हॅल्यू ऑफ आय मेसेज लिहिलाय परसेंट डी, कारण प्रिंट होणारी व्हॅल्यू काय? इंटीजर. आणि काय यूज केलंय? व्हॅल्यू ऑफ पॉइंटर नेम, दॅट इज के, स्टार के. मग हा काय सांगणार आहे? की के मध्ये ज्या व्हेरिएबलचा ऍड्रेस आहे
त्या व्हेरिएबल मध्ये कोणती व्हॅल्यू स्टोर्ड आहे, तर त्या व्हेरिएबल मध्ये 3 आहे. तर तुम्हाला आउटपुट काय मिळणार आहे, व्हॅल्यू ऑफ आय इज इक्वल टू 3, राईट. स्टार के प्रिंट्स व्हॅल्यू ऑफ पॉइंटर, दॅट इज व्हॅल्यू ऑफ आय, हे आपण कालच प्रॅक्टिकल मध्ये केलेलं आहे, राईट. आता इथे बघा, काल आपण हेच प्रॅक्टिकल केलेलं, तर इथे तो प्रोग्राम दिलाय टू प्रिंट ऍड्रेस अँड व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल युझिंग पॉइंटर. हे आपलं प्रॅक्टिकल नंबर, ज्यांना अजून माहीत नसेल त्यांनी प्रॅक्टिकल नंबर 15 चा व्हिडिओ बघा, अपलोड केलेला आहे. ओके, तर आपण शॉर्ट मध्ये बघूया, डिटेल मध्ये तो व्हिडिओ ऑलरेडी अवेलेबल आहे. तर आपण पॉइंटर तयार करूया, ओके, आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करूया. यस, फर्स्ट हियर आय ओपन माय हॅश इन्क्लूड stdio.h, इन्क्लूड हेडर फाईल अँड देन माय मेन फंक्शन, बिकॉज फ्रॉम मेन फंक्शन प्रोग्राम एक्झिक्युशन ऑलवेज स्टार्ट. हिअर आय डिक्लेअर वन व्हेरिएबल इंटीजर आय इज इक्वल टू 10, ओके. हिअर आय डिक्लेअर इंटीजर पॉइंटर, राईट, स्टार पी. आणि मग पी मध्ये कुणाचा ऍड्रेस द्यायचा आहे मला, पी सांगायचं की पी हा काय कंटेन करेल, आयचा ऍड्रेस स्टोअर करेल, ओके. आणि मी इथे प्रिंट करतो आता, प्रिंट एफ. पहिल्यांदा मी काय प्रिंट करतोय, ऍड्रेस, आयचा ऍड्रेस प्रिंट करतोय, ओके. स्लॅश एन, मग ऍड्रेसचा फॉर्मॅट स्पेसिफायर काय आहे, काल मी सांगितलेलं, स्लॅश यू हा राईट, परसेंट यू कॉमा. इथे काय, कुणाचा ऍड्रेस प्रिंट करायचा, आय. आता आयचा ऍड्रेस कुठे, पी मध्ये स्टोअर्ड आहे, पण मला आयचा युज करून त्याचा ऍड्रेस प्रिंट करायचा. मग मी काय केलंय, ऍड्रेस ऑफ आय एम परसेंट युज केलेला आहे, ओके. आणि के मध्ये सुद्धा तीच व्हॅल्यू आहे, पी मध्ये, सॉरी, सो मी मेसेज देतो स्लॅश एन, आणि ती व्हॅल्यू आहे पी ची, बरोबर. मग इथे लिहिले व्हॅल्यू पी इज इक्वल टू, त्यातो पण काय आहे, ऍड्रेस आहे, सो परसेंट यू कॉमा पी, ओके, राईट. आणि व्हॅल्यू ऑफ आय, प्रिंट एफ स्लॅश एन, व्हॅल्यू ऑफ आय इज इक्वल टू काय, इंटीजर आहे, परसेंट डी कॉमा आय. आता सांगा मला आउटपुट काय येईल तिन्ही प्रिंट एफ मध्ये, सेम आउटपुट असेल की डिफरंट असेल तिघांचं? डिफरंट डिफरंट डिफरंट, ओके. पण पहिले दोन प्रिंट एप तर सेम प्रिंट करतील, कारण पी ची व्हॅल्यू काय आहे, आयचा ऍड्रेस आहे, आणि इथे मी आयचा ऍड्रेस प्रिंट केलाय. फर्स्ट टू प्रिंट एप प्रिंट सेम आउटपुट, थर्ड वन प्रिंट व्हॅल्यू ऑफ आय दॅट इज 10, ओके. जस्ट चेक हियर the semicolon, बघा आय चा ऍड्रेस काय, 6422168. इथे मी म्हटले ना पी इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ आय, आय चा जो मेमरी ऍड्रेस आहे तो मी कुणाला दिलाय, पी ला दिलाय, म्हणजे पी ची व्हॅल्यू काय झाली, आय चा मेमरी ऍड्रेस. मग तेच मी इथे प्रिंट केले, व्हॅल्यू पी इज इक्वल टू पी, मग पी मध्ये पण तोच व्हॅल्यू प्रिंट झाले, 6422168, कारण हा ऍड्रेस जो आहे तो पी मध्ये स्टोअर केलाय या पॉइंटला इथे, याचं मीनिंग येते. त्याच्यामुळे पी ची व्हॅल्यू सेम प्रिंट झाली. आणि नेक्स्ट आपण, हे तर आता आपल्याला माहितीच आहे की आय ची व्हॅल्यू मला प्रिंट करायची, परसेंट युज केला आणि आय, म्हणजे व्हॅल्यू ऑफ आय काय प्रिंट झाली, 10. आता मला पॉइंटरचा युज करून व्हॅल्यू प्रिंट करायची आहे, ओके. मग मी काय करणार, स्टार पी यूज करणार, प्रिंट एफ स्लॅश एन व्हॅल्यू आय इज इक्वल टू, कशी येते, परसेंट डी ए. पण मी इथे आता आय यूज करणार नाही, काय यूज करणार, पॉइंटर आणि व्हॅल्यू ऑफ. आता याचं मिनिंग काय, इथे बघा, नुसताच पी आहे, स्टार पी यूज केलाय का, नो, तो
तो काय प्रिंट करतोय, त्याच्यामध्ये काय व्हॅल्यू आहे, तर आय चा ऍड्रेस आहे, ऍड्रेस प्रिंट करतोय. पण हा स्टार पी चा मिनिंग वेगळा आहे. तो काय सांगतोय की पी मध्ये काय स्टोर्ड आहे, आय चा ऍड्रेस. मग त्या ऍड्रेस वरील व्हॅल्यू ऍक्सेस करायचे हे ते स्टार सांगणार आहे. ते व्हॅल्यू ऑफ, त्याचं मिनिंग आहे व्हॅल्यू ऑफ पॉइंटर पी. पी मध्ये ज्या व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोर्ड आहे, कुणाचा ऍड्रेस आहे, आय चा, त्याची व्हॅल्यू ऍक्सेस करा, म्हणजे काय 10. म्हणजे बघा हे दोन प्रिंटेफ सेम आउटपुट देतील, हे दोन प्रिंटेफ सेम आउटपुट देतील. मला असं विचारू शकतात परीक्षेत, राईट? आलंय का बघा, इथे व्हॅल्यू असं प्रिंट करायचं राहील. बघा काय दिसते, ओमकार खराडे, सेमिस्टर संपलं, आता शेवटचं युनिट सुरू झालंय. अजून तू घड्याळ विकत आणलं नाही की खराब झालंय, लॉकडाऊन मध्ये घड्याळ अडकले घड्याळवाल्याकडे. मोबाईल मध्ये पण असता टायमिंग, माहित नसेल तर सांगतो मी, मोबाईल मध्ये पण टाइम दिसतो. ओके, हे बघा, ऍड्रेस ऑफ आय प्रिंट झालेला आहे पहिल्या प्रिंट एफ ने. देन सेकंड, व्हॅल्यू ऑफ पी, दॅट इज पी कंटेन्स ऍड्रेस ऑफ आय, सो सेम आउटपुट. थर्ड प्रिंट एफ, व्हॅल्यू ऑफ आय परसेंट डी आय, सो व्हॅल्यू ऑफ आय इज 10, सो 10 इज प्रिंटेड. अँड हियर आय यूज व्हॅल्यू ऑफ पॉइंटर पी. पी मध्ये काय आहे, तर 6422168 आहे. त्या ऍड्रेस वर जायचंय, तो ऍड्रेस कुणाचा आहे, आय चा ऍड्रेस आहे, आणि तिथे व्हॅल्यू काय आहे, 10 आहे. मग 10 प्रिंट होईल. येते लक्षात, सगळ्यांना समजलं का हे आउटपुट, हेच का प्रिंट झालेलं आहे, समजलं का सगळ्यांना, म्हणजे मला पुढचं शिकवायला. यस सर. ओके, पॉइंटर खूप सोपी कन्सेप्ट आहे, पण खूप जणांना समजत नाही. एकदम सोपी आहे, फक्त एक लक्षात ठेवायचं, पॉइंटर मध्ये ऍड्रेस स्टोर होतो, त्या ऍड्रेस दिलाय, आणि त्या ऍड्रेस वरची व्हॅल्यू ऍक्सेस करायची असेल तर स्टार पी. झालं, संपलं, पॉइंटर इथे संपला आहे. पुढच्या कन्सेप्ट हे लक्षात आलं तर पुढचं सगळं लक्षात येईल, पुढे काही वेळ लागणार नाहीये. तर या प्रोग्राम मध्ये तेच सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे पॉइंटर ऑफ पॉइंटर. काल मी सांगितलेलं तुम्हाला काय, पॉइंटर ऑफ पॉइंटर म्हणजे पॉइंटरचा ऍड्रेस परत दुसऱ्या पॉइंटर मध्ये स्टोअर करायचा आहे मला. ओके, तर मी काय केलंय बघा, मी कोड लिहिला. ओके, कोड लिहिलेला आहे, इंटीजर आय इज इक्वल टू 3. ओके, नीट बघा. तर काय झालंय, मेमरी मध्ये एक लोकेशन तयार झाला, त्याला नेम काय आहे, आय, व्हॅल्यू काय आहे, 3. ओके, याचा मात्र मेमरी ऍड्रेस काय असणार आहे, वेगळा असणार आहे. सपोज याचा मेमरी ऍड्रेस असेल 1001, आपण हे गृहीत धरतो, ॲज्युम. नेक्स्ट, पुढचा कोड लिहितोय मी, पॉइंटर तयार करतोय, इंटीजर स्टार पी, सध्या व्हॅल्यू दिलेली नाही. मग काय झाले मेमरी मध्ये, तर मेमरी मध्ये एक पी नावाचा पॉइंटर, म्हणजे अजून एक व्हेरिएबल त्याला मेमरी लोकेशन असाइन झाले, त्याचं नाव आहे पी. याचा मेमरी ऍड्रेस वेगळा असणार आहे, बरोबर? सपोज याचा मेमरी ऍड्रेस असेल 1002. सध्या पी मध्ये काही स्टोअर केलंय का, आपण नाही, कारण कोड मध्ये अजून आपण काही सांगितलेलं नाहीये. मग नेक्स्ट कोड लिहिला मी, काय पी मध्ये काय व्हॅल्यू स्टोअर करायचे, पी इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ आय. मग आता या कोडने काय केलेले आहे, जो 1001 ऍड्रेस आहे तो कुठे कॉपी झालाय, पी च्या व्हॅल्यू पार्ट मध्ये, म्हणजे काय, 1001, राईट? नेक्स्ट, आता पुढे काय करतोय मी बघा, पी ज्या वेळेस डिक्लेअर केला, आता अजून एक कोड मी ऍड केला, इंटीजर पॉइंटर ऑफ पॉइंटर के. ओके, आणि मी इथे सांगितलं के इज इक्वल टू इंटीजर पॉइंटर ऑफ पॉइंटर के ने काय झालं तयार, तर मेमरी मध्ये
मेमरी मध्ये अजून एक व्हेरिएबलचं लोकेशन तयार झालं, फ्री लोकेशन, त्याला नाव दिलेलं आहे के. केचा मेमरी ऍड्रेस वेगळा असणार आहे, बरोबर. सपोज केचा मेमरी ऍड्रेस आहे 1003. ओके, सध्या के मध्ये काही स्टोर्ड नाहीये. आता मी पुढचा कोड लिहितोय, के इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ पी. बघा, इथे पी ला कुणाचा ऍड्रेस दिला, आय चा, आणि आता के ला कुणाचा देतोय मी, पी चा. म्हणजे पी चा ऍड्रेस काय, 1002, तो कुणामध्ये स्टोअर झाला, के मध्ये. सो के बिकम्स 1002. ओके, आता बघा इथे काय काय समजते तुम्हाला. मेमरी लोकेशन आय, व्हॅल्यू 3, मेमरी ऍड्रेस 1001. मेमरी लोकेशन नेम पी, व्हॅल्यू 1001, ऍड्रेस काय 1002. मेमरी लोकेशन के, त्याची व्हॅल्यू आहे 1002 आणि ऍड्रेस काय 1003. या तर गोष्टी कळाल्या. हा म्हणजे तुमचा मेमरी ऍड्रेस आहे, बरोबर. हे वर जे दाखवले ते सगळे काय, त्याचे ऍड्रेस. ही काय आहे, त्या लोकेशन मधली व्हॅल्यू, आणि हे काय आहे, त्या लोकेशनचं नेम. असं प्रत्येकाचं आहे बघा, व्हॅल्यू ऍड्रेस नेम, व्हॅल्यू ऍड्रेस नेम, तिघांसाठी. येते लक्षात, पी काय आहे, मेमरी लोकेशन, व्हॅल्यू काय आहे 1001, तो ऍड्रेस आहे आय चा, आणि त्याचा स्वतःचा मेमरी ऍड्रेस काय 1002, बरोबर. के चा ऍड्रेस आहे 1003 आणि के ची व्हॅल्यू आहे 1002. आता मला काय करायचंय, व्हॅल्यू ऑफ आय प्रिंट करायचं आहे. ओके, काय प्रिंट करायचंय, व्हॅल्यू ऑफ आय प्रिंट करायचंय. तर मी कोड काय लिहिणार आहे, व्हॅल्यू ऑफ आय प्रिंट करायचं. तर मी प्रिंट एफ, मग काय आय प्रिंट करायचं आहे, तर परसेंट डी कॉमा आय. ओके, परसेंट डी प्रिंट एफ मध्ये मी यूज केलं, परसेंट डी कॉमा आय. याची व्हॅल्यू काय असणार आहे रे, कोण सांगतंय? थ्री 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 असणार आहे, बरोबर, कारण आय व्हेरिएबलची व्हॅल्यू. त्यानंतर परसेंट यू कॉमा पी. आता पी ची इथे व्हॅल्यू काय प्रिंट होईल, 1002 1002 1002, 1001 1001. ओके, अजून कुणाला काय वाटतंय? 1002 मग याचं काय येईल, अजून एक घेतो मी ते. आता बघा, वर मी काय दिले, परसेंट यू कॉमा एम परसेंट आय, याची व्हॅल्यू काय असणार आहे? 1001 ओके, आता 1001. आता याच्याकडे बघा, परसेंट यू पी, तुम्हाला हे दोन सांगितले मी. आता याच्याकडे बघा, परसेंट यू पी म्हटले, मग तो काय प्रिंट करेल, 1001 प्रिंट करेल की 2 प्रिंट करेल? टू वर, हाँ, टू. वन वन नीट बघा, जीरो टू वन नीट बघा, स्टेटमेंट बघा. पहिलं मी परत एकदा सांगतो काय. परसेंट यू प्रिंट काय करणार आहे, ऍड्रेस, हे तर माहित झाले. इथे मी म्हटले ऍड्रेस ऑफ आय, 1001 प्रिंट झाला. ओके, परसेंट डी व्हॅल्यू प्रिंट करतोय, काय कुणाची व्हॅल्यू, आय ची व्हॅल्यू. इथे मी फक्त व्हेरिएबलचं नाव दिले, 3 प्रिंट केलाय. आता परसेंट यू पी, कुणाचं म्हणणं काय, कुणाला काय वाटतं इथे काय प्रिंट होईल? काही जण म्हणतायत 1001 प्रिंट होईल, काही जण म्हणतायत 1002 प्रिंट होईल. बर, आता मी नेक्स्ट स्टेटमेंट लिहितो, मग तुम्हाला अजून समजेल. परसेंट यू ऍड्रेस ऑफ पी. आता मला सांगा, दोघांचा आउटपुट काय येईल, पहिला काय प्रिंट करेल आणि दुसरा काय प्रिंट करेल? परसेंट यू पी काय प्रिंट करणार आहे सांगा चला आता. वन हॅलो, झिरो झिरो वन राईट, कळतंय का वन झिरो झिरो दोघांमधलं वन डिफरन्स? म्हणजे हा काय प्रिंट करतोय, व्हॅल्यू, पी ची व्हॅल्यू. पी मध्ये व्हॅल्यू काय, 1001. आता ऍड्रेस ऑफ पी हा काय प्रिंट करणार आहे, वन वन झिरो 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 टू कळालं का सगळ्यांना काय? आता बघा इथे नेक्स्ट, परसेंट यू कॉमा के, परसेंट यू एम परसेंट के, परसेंट यू कॉमा के काय प्रिंट करणार आहे, वन वन झिरो 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 टू 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 राईट, कारण त्याची व्हॅल्यू.
आणि एम परसेंट के, के चा ऍड्रेस प्रिंट करणार आहे 1003. ओके, आता तुम्हाला समजेल पॉइंटर ऑफ पॉइंटरचं मीनिंग काय. आता मी काय केलंय, स्टार ने आपण काय करतो की व्हॅल्यू ऍक्सेस करतो, तर इथे यूज केलंय परसेंट डी, नेक्स्ट बघा कॉमा स्टार पी. याचा काय अर्थ आहे की पी मध्ये काय व्हॅल्यू स्टोअर्ड आहे, पी मध्ये 1001 स्टोअर्ड आहे, आणि स्टार सांगणार की त्या 1001 ऍड्रेस वर काय स्टोअर्ड आहे, 3 स्टोअर्ड आहे. म्हणजे याचा आउटपुट काय येणार आहे, 3, म्हणजे परसेंट डी कॉमा स्टार पी व्हॅल्यू ऑफ पी काय प्रिंट करेल, पी पॉइंटर मध्ये ज्या व्हेरिएबलचा ऍड्रेस आहे तो आहे 1001, त्या ऍड्रेस वर जायचं आणि त्याची व्हॅल्यू प्रिंट करायची, दॅट इज 3. आता पॉइंटर ऑफ पॉइंटर, परसेंट डी कॉमा पॉइंट व्हॅल्यू ऑफ पॉइंटर ऑफ पॉइंटर के, हा काय सांगणार आहे की के मध्ये कुणाचा, के मध्ये काय स्टोअर्ड आहे, पहिला स्टार सांगेल के मध्ये 1002 स्टोअर्ड आहे, मग त्या ऍड्रेस वर जा. 1002 कोणाचा ऍड्रेस आहे, पी चा, तिथे आलो मी आता सध्या, पहिल्या स्टारने ते सांगितलं. ओके, तो सांगेल तिथे काय व्हॅल्यू आहे, दुसरा स्टार, दुसरा स्टार काय सांगेल, तिथे जी व्हॅल्यू आहे 1001 त्या ऍड्रेस वर जाऊन तिथली व्हॅल्यू प्रिंट करा, म्हणजे काय, 3, म्हणजे हा पण प्रिंट करणार आहे 3. बघा के मध्ये कोणाची व्हॅल्यू स्टोअर्ड आहे, 1002. 1002 वर कुणाची व्हॅल्यू स्टोअर्ड आहे, 1001. आणि स्टार काय करतो, ऍड्रेस प्रिंट करतो का, नाही, तो सांगतो तिथे कोणती व्हॅल्यू स्टोअर्ड आहे, म्हणजे या ऍड्रेस वर कोणती व्हॅल्यू स्टोअर्ड आहे, तर 3 व्हॅल्यू स्टोअर्ड आहे, म्हणून याचा आउटपुट सुद्धा काय येणार आहे, 3 येणार आहे. कळतंय, कळालं का, पॉइंटर ऑफ पॉइंटर. आता इथे बघा प्रोग्राम मध्ये मी लिहितो, आता इथे मी अजून एक डिक्लेअर केला पॉइंटर ऑफ पॉइंटर कॉमा स्टार स्टार के, के ला ऍड्रेस दिला, के इज इक्वल टू एम परसेंट पी, पी चा ऍड्रेस दिला. ओके, आता बघा मी इथे प्रिंट करतो, प्रिंट एफ स्लॅश एन व्हॅल्यू कुणाची, के ची, इज इक्वल टू परसेंट यू कॉमा के. ओके, के मध्ये कुणाची व्हॅल्यू ती प्रिंट करायची आपल्याला. बघा कंपाइल अँड एक्झिक्यूट. ओके, आय चा ऍड्रेस ई मध्ये आय चा ऍड्रेस स्टोअर्ड आहे, आय ची व्हॅल्यू 10 प्रिंट केली स्टार पी ने, आय ची व्हॅल्यू प्रिंट केलेली. आता लास्ट बघा कुणाचा ऍड्रेस आहे, 642 2164, कुणाचा ऍड्रेस आहे ते बघा. मी पी चा ऍड्रेस प्रिंट करतो, आपण पी चा ऍड्रेस प्रिंट केला नाही ना, पी चा ऍड्रेस येतो स्लॅश एन ऍड्रेस पी इज इक्वल टू परसेंट यू कॉमा एम परसेंट पी सेव. कंपाइल अँड एक्झिक्यूट. बघा इथे पी चा ऍड्रेस काय, 642 2164, कुणामध्ये स्टोअर्ड आहे, कुणाची व्हॅल्यू होती, के ची व्हॅल्यू आहे 642 2164. मग आता मी व्हॅल्यू त्या ऍड्रेस वरची व्हॅल्यू मला प्रिंट करायची, प्रिंट एफ, ते मी म्हटलं परत, व्हॅल्यू ऑफ आय इज इक्वल टू परसेंट डी कॉमा स्टार स्टार के. काय प्रिंट होईल, के मध्ये कुणाचा ऍड्रेस आहे, पी चा, पी मध्ये कुणाचा ऍड्रेस आहे, आय चा, आणि स्टार स्टार काय सांगतो की, स्टार काय सांगतो, व्हॅल्यू ऑफ, म्हणजे त्या आय च्या ऍड्रेस वर काय स्टोअर्ड आहे, 10 स्टोअर्ड आहे, ती व्हॅल्यू ऍक्सेस करा. स्लॅश एन सेव, कंपाइल अँड एक्झिक्यूट, कंपाइल अँड एक्झिक्यूट. बघा
झाली 10 प्रिंट, शेवटचा प्रिंट एफ. कळालं का काय केलंय पॉइंटर ऑफ पॉइंटरने? हॅलो. येस सर. तर हे आहे त्या प्रोग्रामचं मीनिंग. आता इथे ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, सबट्रॅक्शन केलेलं आहे. ओके, दोन नंबरचं. तर आपण ते पॉइंटरचा यूज करून ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन करू शकतो. हे बघा काय, इंटीजर ए इज इक्वल टू 10, कॉमा बी इज इक्वल टू 5. दोन व्हेरिएबल डिक्लेअर केले, मग तसेच मी दोन पॉइंटर डिक्लेअर करतो, स्टार पी कॉमा स्टार के. एकामध्ये ए चा ऍड्रेस स्टोअर करूया, म्हणजेच पी इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ ए, ए इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ बी. तर दोन पॉइंटर मध्ये दोन व्हेरिएबलचा ऍड्रेस कॉपी केलेला आहे. ओके, आणि आता आपण ऍडिशन करणार आहे. प्रिंट एफ स्लॅश एन ऍडिशन इज इक्वल टू इंटीजरचे ऍडिशन म्हणजे परसेंट डी कॉमा. बघा इथे मी काय करतोय, व्हॅल्यू ऑफ पी प्लस व्हॅल्यू ऑफ ए, काय आउटपुट येईल? 15. राईट, बिकॉज स्टारचं मिनिंग काय, व्हॅल्यू ऑफ पी. पी मध्ये कोणाचा ऍड्रेस स्टोअर्ड आहे? ए चा, म्हणजे 10 इथे ऍक्सेस होईल. 10 स्टार के, इट स्टेट्स दॅट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी, ऍड्रेस बी, बी वर काय स्टोअर्ड आहे? 5. सो 10 प्लस 5 इट परफॉर्म्स अँड इट प्रिंट्स 15. राईट, 15. बघा मग तुम्ही ए प्लस बी करून पण इथे 15 येत आहे, आणि पॉइंटरचा युज करून सुद्धा 15 येत आहे. मग आता आपण पॉइंटर शिकतो, त्यामुळे मी पॉइंटर युज केलेला आहे 15. मग अशाच पद्धतीने सबट्रॅक्शन करू शकता, राईट, मल्टिप्लिकेशन करू शकता, डिव्हिजन करू शकता, आणि जे ऑपरेशन परफॉर्म करायचे या पद्धतीने तुम्ही करू शकता. किंवा ही व्हॅल्यू अगेन तुम्ही दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकता. बघा इथे ऍड, सब, मल आणि डीव घेतलेले, दोन नंबर युजर कडून ऍक्सेप्ट केले, ऍड्रेस दिलाय पी वन आणि पी टू ला, आणि इथे बघा ऍड मध्ये ऍडिशन स्टोअर होईल, सब मध्ये सबट्रॅक्शन, मल मध्ये मल्टिप्लिकेशन, डीव मध्ये डिव्हिजन. यूज काय केलंय? पॉइंटर, व्हेरिएबल यूज केलेले नाहीये. व्हेरिएबल नम वन नम टू आहे आणि ते प्रिंट केलेत. सो बाय युझिंग पॉइंटर यू कॅन परफॉर्म ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. ओके ओके, वी विल सी पॉइंटर अरिथमेटिक इन नेक्स्ट लेक्चर, बिकॉज टाइम शॉर्ट इज, बिकॉज देअर आर टोटल 4 ऑपरेशन्स अँड त्याला वेळ लागेल. ओके, आज जे शिकवलेलं आहे सगळ्यांना समजलं का पॉइंटर कन्सेप्ट? येस सर. येस सर.